बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने एका महिलेची असणारी धिंड काढली. नुसती धिंड काढली नाही तर तिचं धिंड काढत असताना तिचं फिल्मही केली, व्हिडिओही केला. तिची धिंड काढण्याचं कारण असं की तिच्याकडे जी जमीन होती ती जमीन विकायला तयार नव्हते. भारतीय जनता पक्षाच्या गाव गुंडाने ती जमीन पाहिजे होती, ती विकायला तयार नव्हती, म्हणून तिचं असं पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये तिचा व्हिडिओ करत तो सोशल मीडियावरती टाकला. आम्ही त्या असणाऱ्या घटनेचा निषेध करतो आहोत आणि शासनाला आणि एकनाथ शिंदे यांना असणारं आव्हान करतो आहोत की आपण असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या त्या नेत्याला पहिल्यांदा पकडा, अरेस्ट करा. महिलेचं विवेचन केलं म्हणून असणाऱ्या त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि आपण या ठिकाणी महिलेंचा आदर करताय हे एकनाथ शिंदेकडून आम्ही कृत्य होईल अशी अपेक्षा त्या ठिकाणी करतो आहोत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे असणारे देवेंद्र फडणवीस हे कृत्य करतील असं आम्हाला वाटत नाही. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्री पदाचा आदर आणि मान राखेल, कलेक्टरला आणि SP ला आदेश द्यावेत अशी आम्ही त्यांना विनंती करतो. सर, मणिपूरची जशी घटना होती त्याच पद्धतीने ही जी घटना आहे ती पुनरावृत्तीत झालेली आहे. सातत्याने महिलांच्या सुरक्षतेच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी घडत असताना आता ही मोठी जी आहे महिलांचा अनादर करणारी गोष्ट घडली नाही. ही वस्तुस्थिती आहे की भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आल्यानंतर या राज्यातल्या मुली गायब होणं हा मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. गृहमंत्री जे आहेत ते गपचूप बसलेले आहेत, काहीच बोलत नाही. आणि म्हणून आम्ही एकनाथ शिंदे यांना असं हे करतोय की तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमच्यावरतीच भारतीय जनता पक्ष आणि NCP मधून फुटून गेलेले अजित पवार हे अवलंबून आहेत हे लक्षात घ्या. जी चूक उद्धव ठाकरेंनी केली की त्यांनी अवाजवी वेटे ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दिलं त्या पद्धतीने आपण असताना सुद्धा लक्षात घ्या. आपण ह्या दोघांवरती अवलंबून नाही. भारतीय जनता पक्ष आणि फुटवारवादी NCP हे तुमच्यावरती अवलंबून आहेत, त्याच्यामुळे निर्णय हा तुम्ही घ्या असं आम्ही त्यांना विनंती करतो. सर, तुम्ही गृहमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी करणार का? कारण की अत्यंत क्रूरपणा, कळसपणा भारत त्यांनी असणारा ऍक्शन घेतली नाही तर निश्चितपणे आम्ही ती मागणी करू. सर, दुसरीकडे पाहायला गेलं तर सुरेश दस किंवा त्यांच्या पत्नी भाजप दस असतील या संदर्भात आहे त्याची राजीनाम्याची मागणी तुम्ही संबंधित त्यांचे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याकडे करणार आहात? ते आम्ही ते त्या पक्षाने असताना त्यांच्या कार्यकर्त्यांशी कसं वागावं काय करावं हा त्या पक्षाचा असणारा निर्णय आहे. त्यांनी जर असणारा त्या दोघांच्या विरोधात कारवाई केली नाही तर हा पक्ष रिपिस्ट आहे अशा रीतीने असणारा स्टॅम्प मारायला आम्ही मोकळे आहोत. महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र मानला जातोय. महाराष्ट्रामध्ये बिंदास्त पुरोगामी म्हणून वावरला जातो. बिहार पॅटर्न किंवा UP पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आहे का या संपूर्ण षडयंत्रातून? ज्या काही घटना घडलेल्या आहेत आणि ज्या असणाऱ्या तरुण मुली महाराष्ट्रातून गायब होतात आहेत त्याचा शोध होत नाही, त्या हळूहळू महाराष्ट्र बिहार करण्याच्या मार्गावरती आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच म्हणणार आहोत की आपण ज्यांना चारित्र्यवान असं म्हणालो त्यांचं चारित्र्य आता आपल्यासमोर आलेलं आहे तेव्हा आपण त्याच्याशी कसं वागायचं हे जनतेने आता ठरवलं पाहिजे. परंतु सर, आगामी काळात मणिपूरमध्ये अशीच घटना घडलेली त्यामुळे देशभर याचा प्रक्षोभ झालेला होता. आता ही जी घटना घडली आहे त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावरती उतरून
बीड मध्ये आम्ही अगोदरच रस्त्यावरती उतरलेलो आहोत. किसन चव्हाण पक्षाचे असणारे वरिष्ठ असणारे उपाध्यक्ष आहेत, ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कारवाई त्यांनी सुरुवात केली. तुम्ही जाणार आहात बीड मध्ये त्या कुटुंबाची भेट वगैरे घेणार आहात? ते मी रिपोर्ट घेईन आणि त्याच्यानंतर ठरवतोय. सर त्याला असणारा शिक्षा झाली पाहिजे एवढं आम्ही त्या ठिकाणी पाहू. सर आज तुम्ही संपूर्ण मुंबईतल्या 6 लोकसभा जागांची आढावा बैठक घेताय, खर तर तुम्ही वारंवार एनडीए आघाडीमध्ये सामील करून घेण्याच्या संदर्भातलं पत्र जे आहे तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना दिलं, राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलं, आता तुम्ही स्वबळाची तयारी करता आहात का? ते मी मागेही म्हणालो होतो की ज्या अर्थी महाराष्ट्र विकास आघाडी ते तीन पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना वर्ष सव्वा वर्ष झाले तरी त्यांच्या लोकसभेच्या सीट शेअरिंगबद्दल काहीही चर्चा नाही. वल्गना फक्त त्या ठिकाणी करतायत की ही समिती झाली ती समिती झाली असं जे वातावरण आहे. आणि दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशमध्ये एनडीएतला असणारा एक घटक समाजवादी पक्ष अखिलेश यादव यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाचे असणारे जे वरिष्ठ नेते जी भाषा वापरतात आहेत की अखिलेश फिकलेश कोण आहे हम नाही जाणते अशी जी भाषा आहे त्या भाषेवरनं आम्हाला असणारा जो बोध घ्यायचा आहे तो बोध आम्ही असणारा घेतलेला आहे. आम्ही युती झाली पाहिजे ह्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. पण उद्या युती झाली नाही तर सरप्राइझिंगली आम्हाला सगळ्यात जागा लढाव्या लागतील अशी परिस्थिती आमची होऊ नये म्हणून आम्ही आता कार्यकर्त्यांना त्या दृष्टीने तयार करतो आहोत की मुंबईतल्या 6 युती झाली नाही तर 6 जागा आपल्याला लढाव्या लागतील. आणि त्या लढवत असताना आपण 2 लाख मतदानापर्यंत कशा रीतीने पोहोचलं पाहिजे. नॉन मुस्लिम मतदानामध्ये 2 लाखापर्यंत आपण कशा रीतीने पोहोचलं पाहिजे याचा आराखडा आम्ही असं बांधतो. त्यांचं कोणाला निर्णय घ्यायचा आहे कोणाला निर्णय घ्यायचा नाही हा त्या इंडिया आघाडीचा प्रश्न. त्यांनी जर आम्हाला निमंत्रण दिलं तर आम्ही त्या आघाडीमध्ये जाणार. निमंत्रण आलं नाही तर त्यांना घ्यायचं नाही हाच सरळ सरळ त्याच्यातला संदेश येतो. त्याच्यामुळे आम्हाला मी जसं म्हणतोय वर्स्ट कम वर्स्ट त्या ह्याच्यामध्ये समजा इंडिया आघाडीमध्ये आम्हाला घेतलं नाही आणि आज आम्हीही म्हणतोय आणि सेना उद्धव सेनाही म्हणते की आम्ही युतीमध्ये आहोत. उद्या त्यांनी असणारं उद्धव सेनेला असं म्हटलं की तुम्ही वंचित बरोबर आहात की आमच्या बरोबर आहात हा चॉईस उद्धव सेनेने समजा आमच्या विरोधात जर केला आणि इंडिया आघाडीबरोबर जायचं ठरवलं तर आम्हाला असणारा आमचा लढा हा उभाच करावा लागेल. म्हणून म्हटले वर्स्ट कम वर्स्ट हा सिनॅरिओ लक्षात घेत आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहोत. असे पॉझिटिव्हचा इश्यू असणारा शरद पवारांचा नाही आहे. कारण शरद पवार आणि काँग्रेस हे दोघंही सेम वेव्ह लेंथवरती आहेत असं मला दिसत नाही. असे अशोक प्रश्न असा आहे की अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण यांची आणि माझ्या वडिलांची फार जवळची मैत्री होती. दादा वसंतदादांबरोबरची जशी होती तशी यशवंतराव चव्हाणांबरोबरची होती तशी ती मैत्री आमची असणारा आम्ही दोघंही एकमेकांच्या विरोधात जरी लढलो असलो तरी आज ती आज आमची रिलेशन्स कायम आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणतो आहे.
आणि म्हणून त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली की घेतलं पाहिजे, पण तेही म्हणतात की हे माझं व्यक्तिगत मत आहे. त्यांचे चाललेले आहेत प्रयत्न, पण मी जसं म्हणालो की उद्या इंडिया आघाडीमध्ये आम्हाला घ्यायचं नाही असं ठरलं आणि तिथे असणारा उद्धव ठाकरे यांच्यापुढे पेच केला की तुम्हाला इंडिया पाहिजे की वंचित पाहिजे, आणि समजा उद्धव ठाकरेंनी इंडिया हा जर त्या ठिकाणी चूज केला तर मग आम्हाला आमचा लढा हा उभा करावा लागेल. ती सिनॅरिओ लक्षात घेताना आम्ही असताना आमची बांधणी करतो. सर, तुम्ही बोलतोय असं म्हणाले की राष्ट्रवादी किंवा काँग्रेस याच्यामध्ये कुठेतरी बोलताना मतभेद की ते सोबत जाणार कुठेतरी. माझं म्हणणं असं आहे की ज्या अर्थी त्यांचा आत्तापर्यंत म्हणजे फेब्रुवारीमध्ये आता सर्वच राजकीय पक्षांपर्यंत ही बातम्या येऊन पोचलेल्या आहेत की फेब्रुवारीमध्ये असणारा लोकसभा अनाऊन्स होऊ शकते किंवा जानेवारीमध्ये होऊ शकते, ही बातम्या आल्यानंतर माझ्या दृष्टीने लोकसभेची तयारी होणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने शिवसेना महाराष्ट्र आणि NCP यांच्यातल्या सीट शेअरिंगची चर्चा कुठेतरी दिसली पाहिजे, ती आपल्याला दिसत नाही. आणि त्याचं कारण एकच आहे की काँग्रेसनी बैठक बोलवली तर NCP जात नाही, NCPने बैठक बोलवली तर काँग्रेस जात नाही, अशी परिस्थिती आहे. सर, आज सगळ्याच वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर EWSची ॲडव्हर्टायझिंग जाहिरात देण्यात आली, तरी त्यात EWS मराठ्यांसाठी कसं सोयीस्कर हे मांडण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला आहे. तुम्ही आपल्या कसं मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन चालू. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की EWS हा जो आहे प्रकार ज्याला कोर्टाने संविधानिक म्हणून ठरवलेला आहे या सगळ्या याच्यामध्ये तो मराठा समाजाच्या गळी उतरवला जातो एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. परंतु त्या जाहिरातीला संपूर्ण आता मनोज जरंगे पाटलांनी उत्तर दिलेलं आहे की आम्हाला तात्पुरती मलमपट्टी नको आहे तर आम्हाला काहीतरी ठोस उपाय हवा आहे. आता त्यांची थोड्या वेळात पत्रकार परिषद होणार आहे, अवघे 2 दिवस त्यांच्या अल्टिमेटमला बाकी असताना दुसरीकडे शिंदे कमिटीची स्थापन झालेली आहे, ती म्हणते की आम्हाला पुन्हा 2 महिने अभ्यास करण्याकरता वाढीव वेळ हवा आहे. मी कालही म्हणालो आणि आजही म्हणतोय आपल्या समोर की शासनाने प्रामाणिकपणे मराठा समाजाला असणारा विश्वासात घेऊन की आम्हाला नेमकं काय करायचं आहे याचा त्यांनी प्रामाणिकपणे खुलासेवार त्यांना सांगितलं पाहिजे. हे 15 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने असं जे टाळमटाळ चाललेलं आहे, चीड निर्माण होते हे लक्षात घ्या. मी आज पुन्हा असणारा एका गोष्टीचं रिपीट करतोय, गावामध्ये असेल, शहरामध्ये असेल, OBCचं कुटुंब असेल, दलितांमधलं कुटुंब असेल, आदिवास्यांमधलं कुटुंब असेल, मुस्लिम समाजामधलं कुटुंब असेल, या कुटुंबांमध्ये 20 वर्ष मुलांचा इश्यू नाही आहे. परंतु मराठा समाजामध्ये हा 25-30 आतमध्ये असणारा जो तरुण आहे बेरोजगारी असल्यामुळे जमिनीमध्ये जेवढं पेरल्या जाते उगवल्या जातोय त्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे तुम्हाला आज गावामध्ये मराठा समाजापैकी 30-40 या वयातली मुलं अशी मिळतील की ज्यांची लग्नच होत नाही आहेत. आणि ती लग्न होत नाही याचं कारण की ते वाईट धंद्याला आहेत, व्यसनाधारी आहेत, अमुक आहेत, अजिबात नाही. त्यांना मुली देण्यापासून मुलीचं कुटुंब तयार नाही. हा बेरोजगार आहे, हा कसा आमच्या मुलीला सांभाळणार, हा एक फार मोठा इश्यू त्या ठिकाणी झालेला आहे. शासनाने हा जो यंगर जनरेशन प्रोडक्टिव्ह एजमधला असणारा जनरेशन याची एनर्जी तुम्ही पॉझिटिव्हली वापरली नाही. कारण ते लग्न झालं की तो असणारा कुटुंब व्यवसाय अमुक तमुक ह्या सगळ्या असणाऱ्या पॉझिटिव्ह एनर्जीकडे तो जातो. तुम्ही त्याला असणारा आज बेरोजगार ठेवलेला आहे, कुटुंबातली जमीन विभक्त झालेली आहे,
आणि म्हणून ती उपजाऊ झालेली नाही किंवा सस्टेनेबल झालेली नाही, त्याचं लग्न होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हा माणूस एक्सप्लोजिव्ह सिच्युएशनमध्ये आहे हे आपण लक्षात घ्या. जरंगे पाटलांच्या जी सभा आहे, मनोज यांच्या ज्या सभा होतात आहेत, या सभेमधला यंगर एलिमेंट जो आहे, या यंगर एलिमेंटमध्ये आपण असायला बघितलं तर 30-40% हा यंगर एलिमेंट मोठ्या प्रमाणात आहे की त्याला असं वाटतंय की मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर मला नोकरी मिळण्याची चान्सेस आहे आणि माझं आयुष्य मी सुरळीत करू शकतो ह्या आशेवादेने तो त्या ठिकाणी येतोय. याच्याशी शास्त्राने खेळू नये, याच्याशी शास्त्राने खेळू नये एवढंच फक्त मी शास्त्राला आव्हान करतो. एकीकडे मराठा समाजाचा रस्त्यावरचा एवढा मोठा लढा सुरू आहे, पण याच मराठा समाजातील आणि सत्ताधारी पक्षातील काही नेते म्हणतात की आम्ही 96 फुले आणि कुणबी समाजाचं सर्टिफिकेट आम्ही आमच्या अंगाला लावून दिलं आहे. पुन्हा एकदा जातीवादाकडे भरकटला जातो हा मुद्दा. प्रश्न असे आहे, मी म्हणूनच मी मागे म्हणालो होतो की इथं असणारा निजामी मराठा आणि रयतेतला मराठा, रयतेतला मराठा हा मातीतला मराठा आणि हा निजामी मराठा हा सत्तेतला मराठा, त्याच्यामुळे सत्तेतल्या मराठ्याची मस्ती आपल्याला दिसायला लागलेली आहे. तो आता रयतेच्या मराठ्यांचं जे आहे तो हिनवणं चाललेला आहे, त्याला अपमानित करणं त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि त्याला आरक्षण कसं मिळणार नाही या दृष्टीने त्याचे प्रयत्न चाललेले आहेत. थँक्यू. मी असणारा आपल्याला 26 तारखेला जे आहे पोल्युशन बोर्डावरती आम्ही असणारा मोर्चा टाकणार आहोत. दिल्लीमध्ये पोल्युशन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने 3 इंडस्ट्रीज 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केल्या आणि ह्या 3 कॅटेगरीमधल्या डिवाईड केलेल्या इंडस्ट्रीमध्ये ज्या पूर्णपणे हॅझर्डस आहेत, टॉक्सिक गॅसेस सोडतात, त्यांना असणारा पूर्णपणे बंदी केलेली आहे. तो जो दिल्ली शहरापुरता असणारा निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाने तशाच्या तशा रीतीने स्वीकारावा आणि पोल्युशन बोर्डाने ती गाईडलाईन लक्षात घेऊन मुंबईतून या ज्या टॉक्सिक इंडस्ट्रीज आहेत यांचं लायसन्स कॅन्सल करावं अशी मागणी आम्ही असं त्या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत. आणि हा मोर्चा 26 तारखेला आहे. मुंबईचे आमचे असणारे अध्यक्ष जे आहेत अबुलभाई जे आहेत त्या नेतृत्व करणार आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हा मोर्चा आहे. मी मुंबईमधला एक सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की जी इतर कुठल्याही शहरामध्ये नाही ती म्हणजे मुंबई चारी बाजूने पाणी आहे. स्मॉग जाण्यासाठी पूर्णपणे मोकळीता आहे पण स्मॉग एवढा निर्माण केला जातोय की तो बाहेर पडण्याच्या आतमध्ये नवीन स्मॉग त्या ठिकाणी असणारा येतोय. तो नवीन स्मॉग बंद करण्याच्या दृष्टिकोनातून या टॉक्सिक कंपन्या ज्या आहेत या बंद केल्या पाहिजेत आणि त्याच्या विरोधातला आमचा हा मोर्चा आहे. देखिए बीजेपी के वरिष्ठ नेता जो है उनका परिवार उसमें लगा हुआ है कि एक नोमैडिक ट्राइब की जो महिला है उस नोमैडिक ट्राइब की महिला का उन्होंने विवस्त्र किया, उनको परेड किया और उनका वीडियो भी बनाया और वो सोशल मीडिया पर अपलोड भी कर दिया. वजह यही थी कि उसकी जो जमीन थी ये बीजेपी के नेता हड़प करना चाह रहे थे और वो कह रही थी कि मैं अपनी ज़मीन नहीं दूंगी और इसलिए उस पर ये अत्याचार किया गया है. हम लोग जो है एकनाथ शिंदे इनसे अपील करते हैं और ये कहते हैं कि आप जो है इस बात से संतुष्ट रहिए कि आप
बीजेपी और एनसी टूटा हुआ एनसीपी का जो नेते है उन पर आप डिपेंड नहीं हो। हालांकि बीजेपी और ये टूटा हुआ एनसीपी एकनाथ शिंदे पर डिपेंड है और इसलिए एकनाथ शिंदे निर्णय ले कि जो बीजेपी के नेता है उनका परिवार है उनके साथ में जितने कार्यकर्ता है उनको अरेस्ट करे, बीड़ के अधिकारियों को वैसे वो संदेश दे। हम देवेंद्र फडणवीस से कोई आशा नहीं रखते कि वो अपने कार्यकर्ता बीजेपी के कार्यकर्ता और नेताओं के खिलाफ कोई कार्रवाई करेगा, ऐसा हम लोग उम्मीद नहीं करते हैं। और मैं उम्मीद करता हूं कि एकनाथ शिंदे उचित कार्रवाई करेंगे, ऐसा हम लोग है, नहीं तो हम लोग जुलूस आंदोलन राज्य भर करने के लिए हम लोग तैयार हैं। सवाल ऐसा है कि पवार साहब को जो मैं मिला तो पंद्रह लोगों के साथ में था, कॉफ़ी पीने के लिए हम लोग गए थे क्योंकि उनके ऑफिस में उनके यशवंतराव चौहान प्रतिष्ठान में ही बाबा साहब ने लिखी हुई प्रॉब्लम ऑफ रुपी को 100 साल हुए थे और उस पर चर्चा विचार गोष्ठी मन में था, तो इसलिए वहाँ कोई राजनीतिक चर्चा नहीं हुई है। और उन्होंने भी ये खुलासा किया है कि एनडीए लेगी तो ही हम लोग आ सकते हैं उसमें, तो मैं ये उम्मीद हम लोग करके चल रहे हैं कि एनडीए से हमको न्योता आएगा और हम लोग एनडीए में शामिल हो जाएंगे। लेकिन हम लोग ये भी तैयारी कर रहे हैं कि मान लो अगर एनडीए का न्योता नहीं आता है और शिवसेना के साथ में ये परिस्थिति होती है कि भाई आपको एनडीए चाहिए या वंचित चाहिए इसका फैसला करो, और शिवसेना अगर एनडीए को चूज करती है तो वंचित को अकेले जाने के अलावा कोई रास्ता ही नहीं है। इसलिए हम लोग मुंबई के 6 जिलों के कार्यकर्ताओं की आज बैठक बुलाए हुए है और 6 के 6 कार्यकर्ताओं को हम लोग कहे कि भैया समझौते की अपनी बातचीत चलेगी, अगर समझौता अगर नहीं होता है तो 6 के 6 सीट अपने को लड़नी है, उसकी तैयारी में लग जाइए। और हर लोकसभा कॉन्स्टिट्यूंसी में कम से कम 2 लाख वोट, नॉन मुस्लिम वोटर 2 लाख हम लोग के पास है, ये अगर आप लोग दिखा पाओगे तो मुस्लिम समाज जो है जो बीजेपी को हराने को बैठा है वो तुरंत वो जो है वंचित के साथ आ सकता है, और जो मिलके हम लोग हासिल करना चाह रहे थे वो वंचित भी हासिल कर सकती है। इस लाइन पे कार्यकर्ताओं के साथ बातचीत हुई है। देखिए वो पिछले इलेक्शन की बात थी, अभी के इलेक्शन की बात नहीं है। मैं यही कहूंगा कि आपको अगर देखना है तो मेरे ख्याल से मध्य प्रदेश के चुनाव मेरे ख्याल से लग चुके हैं। समाजवादी पार्टी के नेता जो है अखिलेश यादव जी का स्टेटमेंट अभी फिलहाल 2 दिन पहले आया है। कांग्रेस वाले अखिलेश यादव की SP जो सबसे बड़ी पार्टी उत्तर प्रदेश में है उसके बारे में क्या राय है मैं उसको दोहराना नहीं चाह रहा हूँ, लेकिन उनकी क्या राय है वो स्पष्ट आई है। 30 तारीख को अगर एनडीए के पार्टनरों में अगर समझौता नहीं होता है तो मैं समझता हूँ कि और कुछ दाल में काला है ऐसा दिखाई देगा। हम लोग की नाराजगी देखिए राजनीति में जो है वो नाराज़गी चलते रहती है, लेकिन उसके बाद भी जो है परिस्थिति को देखते हुए राजनीतिक तौर आपको करना होता है। देखिए मुंबई सबसे बड़ा पोल्यूशन हो चुका है, मैं हम लोग ये समझते हैं कि मुंबई में पोल्यूशन ना होना चाहिए क्योंकि चारों तरफ से मुंबई में पानी ही पानी है और हवा हमेशा खेलते रहती है यहाँ पर, लेकिन जो टॉक्सिक फैक्ट्री यहाँ पर इतनी बढ़ गई है और जिसको पोल्यूशन बोर्ड ने उसको जो परमिशन दी है ये टॉक्सिक गैसेस इतना पैदा हो रहे हैं कि बाहर जाने के बाद भी यहाँ पर ये हो रहा है, तो हम लोग ये जो टॉक्सिक फैक्ट्रीज जो है उसके खिलाफ का आंदोलन 26 तारीख को है पोल्यूशन बोर्ड पर है, पोल्यूशन बोर्ड के खिलाफ है। अगर पोल्यूशन बोर्ड अगर नहीं करता है तो हम लोग उसको ताला लगाएंगे। देश के प्रधानमंत्री का चेहरा बदलने की बातचीत चल रही है, कल कालीचरण महाराज थाने में आए थे इस कार्यक्रम में, उनसे
सवाल किया आगे कि देश क्या आप आदित्यनाथ योगी प्रधानमंत्री की मत को देखना चाहते हैं, उन्होंने कहा कि अगर वो बनते तो उन्हें खुशी होगी, इस तरह से किस तरह से? देखिए आप, मैंने यही आप कई महीनों से मैं ये कह रहा हूँ कि नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर अगले चुनाव में नहीं होंगे और उसकी वजह है कि नरेंद्र मोदी का वो अगर प्राइम मिनिस्टर बनना है तो उनको जो है 272 सीटों की ज़रूरत है। अगर 272 सीटें अगर उनके पास मिलती है, उनके पास अगर मिलती है तो ही वो बन सकते हैं। अगर वो उनको नहीं मिलता है तो इंडिया का जो गठबंधन है वो इंडिया का गठबंधन जो है वो प्राइम मिनिस्टरशिप के लिए क्लेम कर सकता है। वही परिस्थिति मैं मानता हूं कि योगी जी की है, उनको भी अगर प्राइम मिनिस्टर बनना है तो बीजेपी के पास 272 सीटों की जरूरत है। अगर 272 सीटें नहीं बनती है तो इंडिया ये जो गठबंधन बना है ये गठबंधन जो है सरकार बनाने का दावा कर सकता है। सर, काल देवेंद्र फडणवीस एका खासगी कार्यक्रमात होते आणि त्यांनी असं म्हटलंय की 2026 नंतर आमदारांची संख्या जी आहे ती 360 पर्यंत जो आकडा तो वाढू म्हणजे विभाग क्षेत्र वाढतील आणि आमदारांची संख्या वाढेल आणि त्यासाठी विधान भवनाची नवीन विधान भवन बांधण्याचा प्रयत्न असेल। त्याच्यापेक्षा फार चांगलं राहील की देवेंद्र फडणवीस स्वतःच्या मागणीशी इमानदारीने राहतील। भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांनी 10 वर्षापूर्वी वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी केली। आपल्या समोर आता आहे छत्तीसगडचं उदाहरण आहे, मध्य प्रदेशचं उदाहरण आहे, झारखंडचं उदाहरण आहे, ओरिसाचं आपल्या पुढे उदाहरण आहे आणि बिहारचंही आपल्या पुढे उदाहरण आहे की राज्य छोटी झाली की तिथल्या लोकांचा असणारा प्रगती होते आणि बदलही त्या ठिकाणी होतो। महाराष्ट्रामध्ये 2 पिकांमध्ये भांडण फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे, एक ऊसाचं आणि दुसरं कापसाचं। ऊसवाला मुंबईच्या सत्तेवरती आला तर कापसाला डावलल्या जातं आणि कापसावाला मुंबईच्या सत्तेमध्ये आला तर ऊसवाल्याला त्या ठिकाणी डावलल्या जातं। त्याच्यामुळे हे भांडण मिटवायचं असेल तर देवेंद्र फडणवीसनी नवीन विधानसभा बांधण्याच्या ऐवजी वेगळा विदर्भ करावा अशीच त्यांनी भूमिका घ्यावी। वेगळा विधानसभा बांधण्याची काहीही गरज पडणार नाही। दुसरीकडे पाहायला गेलं तर देशामध्ये आता नरेंद्र मोदी चेहरा बदलण्याचा तरी षडयंत्र आहे किंवा त्यांचा प्रयत्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। योगी आदित्यनाथ यांना जास्ती पसंती भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते? ते भारतीय जनता पार्टी जसं म्हणालो की जे चित्र जे जो चेहरा नरेंद्र मोदीचा आहे तो चेहरा आदित्यनाथ योगीचा आहे, त्याच्यामुळे त्यांच्या बरोबरचे असणारेच त्यांच्या बरोबर राहतील। इंडियामधला कुठलाही घटक हा त्यांच्या बरोबर जाणार नाही। भारतीय जनता पक्षाला स्वतःचा चेहरा बदलून चालणार नाही तर त्यांना त्यांची भूमिका बदलावी लागेल आणि भूमिका बदलली तरच NDA मधले काही जण हे त्यांच्या गळाला लागू शकतात, नाही तर त्यांच्या गळाला लागू शकणार नाहीत। थँक्यू। किती लोकसभा सीटची प्रधानमंत्री पदाला गरज पडणार आहे? प्रधानमंत्री पदासाठी किती लोकसभा? मैं इतना कहूंगा कि अगर नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनना है और आदित्यनाथ योगी को प्राइम मिनिस्टर बनना है तो उनको कम से कम 272 सीटों की जरूरत होगी। समझा, आप पूछ रहे हो प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी होणार असतील किंवा भारतीय जनता पक्षा मार्फत योगी हे होणार असतील तर त्यांना सिंपल मेजॉरिटीची गरज आहे आणि ती सिंपल मेजॉरिटी 272 ची आहे
हे आपण लक्षात ठेवा. थँक यू. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.